Students, today we are going to learn the geometrical shapes, sine and vertex. आज आपण गणितीय विषयातील काही भूमितीय आकारांच्या बाजू आणि शिरोबिंदू यांचं वाचन आणि लेखन कसं करायचं हे शिकणार आहोत. आतापर्यंत आपण विविध भूमितीय आकारांची ओळख करून घेतलेली आहे. इन द प्रीवियस स्टँडर्ड्स वी हॅव लर्न अबाउट रेक्टँगल, स्क्वेअर अँड ट्रायंगल. या तीन भूमितीय आकारांची आपल्याला गेल्या वर्षी ओळख झालेली आहे. नाउ आवर नेक्स्ट पॉइंट इज हाऊ टू रीड अँड राईट द व्हर्टेक्स अँड साइड्स ऑफ द डिफरंट जिओमेट्रिकल फिगर्स. फर्स्ट ऑफ ऑल वी सी अबाउट रेक्टँगल. सगळ्यात आधी आपण रेक्टँगल बद्दल शिकणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे इन अवर सराउंडिंग देर आर सो मेनी डिफरंट ऑब्जेक्ट्स वी सी विच आर इन अ जिओमेट्री विच आर इन अ रेक्टँगल शेप. हियर आय ड्रॉ वन रेक्टँगल. इथे ब्लॅकबोर्ड वरती तुम्हाला आता एक रेक्टँगल दिसतो आहे. लुक ॲट द फिगर. सगळ्यांनी आकृतीकडे नीट बघायचं आहे. ऑब्झर्व दिस फिगर. दिस इज अ रेक्टँगल. ओके, नाउ रेक्टँगल पी क्यू आर एस. द नेम ऑफ द फिगर इज रेक्टँगल पी क्यू आर एस. या भूमितीय आकृतीचं नाव कसं आपण लिहिणार आणि वाचणार? हाऊ टू रीड अँड राईट. हिअर नेम ऑफ द फिगर इज रेक्टँगल पी क्यू आर एस. या रेक्टँगलला आपण रेक्टँगल पी क्यू आर एस असं वाचणार किंवा लिहिणार. नाउ लेट अस काउंट हाऊ मेनी साइड्स ऑफ द रेक्टँगल हॅज. प्रत्येक रेक्टँगलला किती बाजू असतात? बाजूंना आपण साइड किंवा एजेस असं सुद्धा म्हणत असतो. नाउ लेट्स काउंट हाऊ मेनी साइड्स. द फर्स्ट साइड इज साइड पी क्यू, साइड क्यू आर, साइड एस आर अँड साइड पी एस. इट मीन्स दॅट रेक्टँगल हॅज हाऊ मेनी साइड्स. एव्हरी रेक्टँगल हॅज फोर साइड्स. वन टू थ्री अँड फोर. हाऊ टू राईट द साइड्स. साइड्स कशा लिहायच्या? आपण साइड्स कशा लिहिणार? तर त्यासाठी प्रत्येकी एकेका बाजूचं नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे. साइड्स ऑफ रेक्टँगल. फर्स्ट इज साइड पी क्यू, सेकंड इज साइड क्यू आर, साइड आर एस अँड साइड पी एस. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट इज व्हर्टेक्स. नेमकं कोणत्या पॉइंटला आपण व्हर्टेक्स म्हणणार? व्हर्टेक्स म्हणजे नेमकं काय? तर वेअर टू साइड्स मीट टू इच अदर. ज्या ठिकाणी कोणत्याही दोन बाजू एकत्र येतात त्या बिंदूला व्हर्टेक्स असं म्हटलं जातं. नाउ लुक ॲट द फिगर. हियर द साइड एस आर अँड साइड क्यू आर. साइड एस आर अँड साइड क्यू आर बोथ आर मीट टू इच अदर इन पॉइंट आर. एस आर आणि क्यू आर ह्या दोन्ही बाजू आर या बिंदूमध्ये एकत्र येतात. इट मीन्स दॅट आर इज व्हॉट? आर इज अ व्हर्टेक्स ऑफ रेक्टँगल. ओके, ज्या बिंदूत दोन बाजू एकत्र येतात त्या बिंदूला आपण व्हर्टेक्स असं म्हणत असतो. नाउ हाऊ मेनी व्हर्टेक्स रेक्टँगल हॅज? लेट्स काउंट. पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर अँड पॉइंट एस. एव्हरी रेक्टँगल हॅज फोर व्हर्टेक्स. ओके, प्रत्येक रेक्टँगलला चार व्हर्टेक्स असतात. हाऊ टू राईट द व्हर्टेक्स. कसे लिहायचे व्हर्टेक्स? प्रत्येक वेळी पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर अँड पॉइंट एस या पद्धतीने आपण व्हर्टेक्सची नावं लिहत असतो. इट मीन्स दॅट हाऊ मेनी साइड्स अँड हाऊ मेनी व्हर्टेक्स रेक्टँगल हॅज? एव्हरी रेक्टँगल हॅज फोर साइड्स अँड फोर व्हर्टेक्स. प्रत्येक रेक्टँगलला चार बाजू आणि चार शिरोबिंदू असतात. ओके, नाउ लेट्स लर्न
व्यास आणि बाजू QR यांची लांबी मोजली तर या दोन्हीची लांबी समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. त्याच पद्धतीने जर PQ आणि SR या दोन बाजूंची लांबी मोजली तर या दोन बाजूंची लांबी सुद्धा आपल्याला समान दिसून येते. इट मीन्स दॅट द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ रेक्टॅंगल इज व्हॉट. या ठिकाणी आयताचा पहिला गुणधर्म असा आहे की आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर ऑफ इक्वल लेंथ. ओके, द सेकंड प्रॉपर्टी इज व्हॉट. इफ यू ऑब्झर्व एव्हरी व्हर्टेक्स, प्रत्येक शिरोबिंदू बघा, या प्रत्येक शिरोबिंदू जवळ आपल्याला एक अँगल फॉर्म होताना दिसतो आहे. हियर द साइड SR अँड साइड QR फॉर्म्स द राईट अँगल. वी नो दॅट हाऊ द राईट अँगल फॉर्म. कसा होतो काटकोन तयार? ज्या वेळेला एका आडव्या रेषेला दुसरी सरळ रेषा लंब असते तेव्हा लंब रेषा ज्या वेळेला एका रेषेला छेदते त्यावेळेला काटकोन तयार होतो. And if we observe here at the every vertex of the rectangle right angle is formed. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर SR आणि QR या दोन रेषांनी R या बिंदूजवळ काटकोन तयार केलेला आहे. S या vertex जवळ सुद्धा काटकोन तयार होतो. Similarly T and Q vertexes also form the rectangle, also form the right angle. It means that every rectangle has four right angle. काटकोणाचा प्रत्येक जो शिरोबिंदू असतो त्याच्यावर चार काटकोन तयार होताना दिसतात. याच्यावरून एक प्रॉपर्टी आहे, आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. एव्हरी अँगल ऑफ द रेक्टॅंगल इज राईट अँगल. आणि याच्यावरून आयताला म्हणजेच रेक्टॅंगलला राईट अँगल क्वाड्रिलॅटरल असं सुद्धा म्हटलं जातं. राईट अँगल क्वाड्रिलॅटरल असं सुद्धा आयताला म्हटलं जातं. ओके, हियर वी लर्न द टू डिफरंट प्रॉपर्टीज. फर्स्ट ऑफ ऑल, रेक्टॅंगल हॅज फोर साइड अँड फोर व्हर्टेक्स. द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर ऑफ इक्वल लेंथ. एव्हरी अँगल ऑफ रेक्टॅंगल इज राईट अँगल अँड सो दॅट रेक्टॅंगल इज ऑल्सो कॉल्ड ऍज राईट अँगल क्वाड्रिलॅटरल. ओके, नाउ द नेक्स्ट ज्योमेट्रिकल फिगर इज square. Okay, now we are going to learn about square. Look at the figure. Here I draw a figure and this is what? This is the square. Now observe this figure. The name of the figure is square ABCD. How to write the name of the figure and how to read it? Kasa lihnar ani kasa vachnar? We write here square A, B, C, D. याला आपण म्हणणार स्क्वेअर ए बी सी डी. आधी आपण बघितलं रेक्टॅंगल. रेक्टॅंगल हॅज फोर साइड अँड फोर व्हर्टेक्स. नाउ लेट्स काउंट हाऊ मेनी साइड द स्क्वेअर हॅज. चौरसाला किती बाजू असतात? लेट्स काउंट इट. साइड ए बी, साइड बी सी, साइड डी सी अँड साइड ए डी. इट मीन्स दॅट स्क्वेअर ऑल्सो हॅज फोर साइड्स. How to write the name of the sides? Similarly, side AB, side BC, side DC and side AD. Now let's count. How many vertex? Kitne shirobindu astat? Let's count it. Point A, point B, point C and point D. Square also has four vertex. Square also has four side and four vertex. Now, what is the difference between rectangle and square? जर आयताला पण चार बाजू आणि चार शिरोबिंदू असतात, स्क्वेअरला पण चार बाजू आणि चार शिरोबिंदू असतात, तर दोघांमध्ये फरक काय असतो? We have learned about the properties of rectangle and the first property of rectangle is what? The opposite sides of rectangle are of equal length. Okay, आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात असं आपण आत्ताच शिकलो. But in the square, if we measure the length of each side of square, then we notice that the length of every side of square is equal. Means all sides of square are of same length. चौरसाच्या चारही बाजू या समान लांबीच्या असतात. All sides of square are of equal length. This is the first property. Now look at
Okay? Now, we are going to learn the third geometrical figure, and that is triangle. Now look at this figure. Here I draw one triangle. Let's count. How many sides this figure has? The name of the figure is PQR. This is a triangle. How to write the name of the figure? कसं लिहणार या आकृतीचं नाव आपण? इथे आपण लिहणार triangle PQR. Let's count how many sides the triangle has. Side PQ, side QR and side PR. How many sides? Every triangle has three sides. Let's count the vertex. How many vertex the triangle has? Point P, point Q and point R. It means that every triangle has three vertex. What are the properties of triangle? Every triangle has three sides, three vertex and every triangle has three different angles. Okay? In this way, we learn the different geometrical figures and